नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये लॉजिक चॅप्टरचं आज आपलं फोर्थ नंबरचं लेक्चर आहे. आणि लॉजिक चॅप्टर अगोदरच सांगितलं मी, खूप सोपा चॅप्टर आहे, इझी चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जे काही होमवर्क मी तुम्हाला देतो आहे, रेग्युलरली होमवर्क करा. हे बघा, तुम्ही म्हणजे माझ्या क्लासचे विद्यार्थी असाल किंवा नसाल, तुम्ही दुसरीकडे कुठेही क्लासला असाल, तर एक लॉजिक चॅप्टर तुम्हाला जे आत्ता तुम्ही शिकताय परफेक्ट करून ठेवा. नंतर जेव्हा लॉकडाऊन नंतर कॉलेजेस स्कूल्स जेव्हा ओपन होतील तेव्हा तुमच्याकडे पाहिजे तितका वेळ नसणार आहे. त्याच्यामुळे जे जे सोपे टॉपिक आहे ते तुम्ही आत्ताच प्रिपेअर करून ठेवा. भविष्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं टाईम सेव्हिंग होईल आणि तो वेळ, तो सोप्या टॉपिकचा जो काही वेळ आहे तो तुम्हाला इतर टॉपिकला देता येईल. त्याच्यामुळे इतरांपेक्षा दोन पावलं तुम्ही नक्कीच पुढे राहाल. त्याच्यामुळे जे तुम्ही करताय ते मन लावून करा, सिरियसली करा, होमवर्क सॉल्व्ह करा. माझ्यासाठी नका करू, तुमच्या स्वतःसाठी करा. आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. आता आजचा टॉपिक आहे स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्वालन्स. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? मी चार कन्सेप्ट इथे लिहून ठेवलेले आहेत. ह्या चारही कन्सेप्ट ह्या एकमेकांसोबत लिंक आहेत. तर त्यांचं लिंकेज कसं आहे ते आपण समजून घेऊ. पहिलं आहे स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्स म्हणजे लेटर्स विच आर यूज्ड टू डिनोट द स्टेटमेंट. लेटर्स used to denote the statements. Statement ला डिनोट करण्यासाठी जे लेटर्स आपण वापरतो ते मागच्या लेक्चरमध्ये चुकून थोडं स्मॉलच्या ऐवजी कॅपिटल बोलल्या गेलं, पण स्मॉल लेटर्स असतात. हे जे लेटर्स असतात ते स्मॉल लेटर्स असतात आणि जनरली पी क्यू आर एस हे स्मॉल लेटर्स आपण स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी वापरतो. पी क्यू आर एस असे स्मॉल लेटर्स आपण स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी वापरतो, त्यांनाच म्हणायचं स्टेटमेंट लेटर्स. आता स्टेटमेंट लेटर्सवरून स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? द कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्सची कॉम्बिनेशन म्हणजेच स्टेटमेंट पॅटर्न असतो. कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे कसा? दोन स्टेटमेंट लेटर्स आपल्याला कनेक्ट करायचे आहेत, एकमेकाला जोडायचे आहेत लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून. जोडायचे आहेत म्हणजे काहीतरी तर लागेल, तर स्टेटमेंटला जोडण्यासाठी आपण लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. तर सपोज पी हे एक स्टेटमेंट आहे आणि क्यू हे एक स्टेटमेंट आहे, ह्या दोघांना आपण ॲडचा वापर करून जोडलं, तर हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. हे एक कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच एक स्टेटमेंट पॅटर्न असतो. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा सोप्या भाषेत अजून कंपाऊंड स्टेटमेंटचा जो काही सिम्बॉलिक फॉर्म असतो तो सिम्बॉलिक फॉर्म म्हणजेच स्टेटमेंट पॅटर्न असतो. पण त्याची डेफिनेशन काय? तर त्याची डेफिनेशन आहे कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. हे एक एक्झाम्पल झालं. अजून थोडी वेगळी कॉम्बिनेशन पण असू शकते. निगेशन ऑफ पी ऑर क्यू अशी कॉम्बिनेशन पण असू शकते. पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू अशा पद्धतीची कॉम्बिनेशन पण असू शकते. ह्या सर्व कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. नेक्स्ट ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल याच्यामध्ये टेबल शब्द आला आहे, म्हणजे ट्रूथ टेबल हा एक प्रकारचा टेबल असणार आहे. द टेबल विच शोज किंवा गिव्ज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व पॉसिबल व्हॅल्यूज देणारा जो टेबल असेल त्या टेबलला ट्रूथ टेबल म्हणायचं. त्याच्यानंतर लॉजिकल इक्वलन्स. ट्रूथ टेबल मी थोडंसं एक्झाम्पलने सांगतो. ट्रूथ टेबल ऑलरेडी आपले झालेले पण आहे. हा पी आणि हा क्यू. समजा एक स्टेटमेंट घेतला, स्टेटमेंट पॅटर्न घेतला पी अँड क्यू. पी अँड क्यू दोघंही ट्रू असतील, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल, किंवा दोघंही फॉल्स असतील, तर अशा वेळेस टी टीला टी असतं, टी एफला एफ असतं, एफ टीला पण एफ असतं आणि एफ एफला पण एफ असतं. कोणासाठी? अँडसाठी. मग आता हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे याच्या पॉसिबल व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्या कोणा कोणी प्रोव्हाइड केल्या? तर ह्या टेबलने प्रोव्हाइड केल्या, म्हणून ह्या टेबलला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल म्हणायचं.
नेक्स्ट लॉजिकल इक्विवेलेंस. इफ टू किंवा इफ ऑल व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स, ऑल व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेम, देन स्टेटमेंट पॅटर्न आर कॉल्ड लॉजिकल लॉजिकली इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंट. फक्त इक्विव्हॅलंट म्हटलं तरी चालेल. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे जर दोन स्टेटमेंट पॅटर्न असतील, आता हा एक वेगळा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा दुसरा स्टेटमेंट पॅटर्न आहे, जर दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ह्या ज्या व्हॅल्यूज मिळतात अशा प्रकारच्या व्हॅल्यूज, दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ह्या सर्व व्हॅल्यूज जर सेम असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे असं म्हटलं जातं. इफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेम, देन दीज टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेट टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट, त्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. फास्टमध्ये एकदा परत रिवाईज करून घेऊ. स्टेटमेंट लेटर्स, द स्मॉल लेटर्स विच आर यूज्ड टू डिनोट द स्टेटमेंट आर कॉल्ड एज स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट पॅटर्न, कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स इज कॉल्ड एज स्टेटमेंट पॅटर्न. ट्रूथ टेबल, द टेबल विच गिव्ज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड एज ट्रूथ टेबल. लॉजिकल इक्विव्हॅलन्स, इफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेम, देन दीज टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर कॉल्ड एज लॉजिकल इक्विव्हॅलन्स किंवा लॉजिकली इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलन्स ही कन्सेप्ट आहे आणि इक्विव्हॅलंट हे त्याचं नाऊन आहे. आणि हे जे लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे हे जर आपल्याला दाखवायचे असतील तर आपल्याला त्यांचा ट्रूथ टेबल माहीत पाहिजे, कारण त्यांच्या व्हॅल्यूज कुठून मिळणार आहे आपल्याला, ट्रूथ टेबलवरून मिळणार आहे. तर त्यांचा ट्रूथ टेबल जर सारखाच आला, जसा याचा टी एफ 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 आहे, कोणाचा अजून कोणाचा जर टी एफ 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 आला तर ते दोन स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट होतील. एवढा एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट आपण एक्झाम्पलला सुरुवात करतो आहे आणि ही एक्सरसाइज कोणती आहे 1.2, म्हणजे ह्या चॅप्टरची सेकंड नंबरची एक्सरसाइज आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल लिहायचं आहे. एकदम सिंपल आहे, पण काही कन्सेप्ट सांगतो मी तुमच्यासाठी, ते नवीन आहेत. आता ह्या एक्झाम्पलमध्ये किती व्हेरिएबल्स आहे असं जर तुम्हाला विचारलं तर कदाचित कोणी म्हणेल का 1, 2, 3, 4 व्हेरिएबल आहेत. तर ह्या एक्झाम्पलमध्ये 4 व्हेरिएबल नाही आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये किती व्हेरिएबल आहे, फक्त 2 व्हेरिएबल आहे. कोणते 2 व्हेरिएबल आहे, पी आणि क्यू, एवढे 2च व्हेरिएबल आहे. आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्सवरती ट्रूथ टेबल डिपेंड असतो. जर नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 असतील, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असतील, 2 असतील, तर टोटल नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स, पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती असतात, पॉसिबल कॉम्बिनेशन 4 असतील. जर व्हेरिएबल 2 असतील तर कॉम्बिनेशन 4 असतात. जर व्हेरिएबल 3 असतील, म्हणजे पी क्यू आणि आर, असे 3 जर व्हेरिएबल असतील तर टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स 8 असतात. आणि आपल्याला नाही येते एक्झाम्पल, पण 4 व्हेरिएबल्स असतील, 4 व्हेरिएबलचे एक्झाम्पल आपल्याला नाही येत, आपल्याला 3 व्हेरिएबलपर्यंतच आहे. पण तरीही सांगून ठेवतो, 4 व्हेरिएबल जर असतील तर टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन ह्या 16 असतात. त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 2n, म्हणजे इथे 2n, इथे n इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे हे झालं 2 म्हणजे 4. इथे n इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे हे झालं 2 म्हणजे 8. इथे n इज इक्वल टू 4 आहे, म्हणून हे झालं 2 इज इक्वल टू 16. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे का, दोन जर व्हेरिएबल 2 असतील, p आणि q, तर टोटल कॉम्बिनेशन्स 4 असतील. कॉम्बिनेशन्स म्हणजे आपला जो ट्रूथ टेबल असेल त्याच्यामधल्या ह्या रोज असतात, ह्या काय असतात, रोज असतात. 2 4 आणि 3 8, एवढं कम्प्लीट लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पलला सुरुवात करू आपण.
आणि ह्या एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष द्या. एकच एक्झाम्पल तुम्हाला समजलं, पुढचे सर्व एक्झाम्पल क्लिअर सॉल्व होतील. पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी. आता कॉलम्स कसे घ्यायचे, पहिला कॉलम कंपल्सरी पी असेल, दुसरा कॉलम क्यू असेल. आता पहिले ज्या छोट्या ब्रॅकेट असतील त्या कव्हर करून घ्यायच्या. हा छोटा ब्रॅकेट घेतला आपण, काय तो ब्रॅकेट, पी इम्प्लाईज क्यू. त्याच्यानंतर पूर्ण ब्रॅकेट, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू. शेवटचा सर्वात मोठा ब्रॅकेट, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू ब्रॅकेट कम्प्लीट इम्प्लाईज पी. हे झाला टोटल नंबर ऑफ रोज. आणि हा आपला शेवटचा रिझल्ट आहे. अजून एक सर्वात महत्त्वाचं, हे जे रो आहेत ह्या रोला, रो नाही सॉरी, हे व्हर्टिकल जे असतात त्याला कॉलम म्हणतात. व्हर्टिकलला कॉलम म्हणतात आणि हॉरिझॉन्टलला रो म्हणतात. तर हे जे कॉलम आहेत ह्या कॉलमला नंबर द्यायचे, 1, 2, 3, 4 आणि 5 जेवढे काही असतील कॉलमला नंबर्स द्यायचे. दोनच इनपुट आहे, आत्ताच सांगितलं मी, दोन इनपुट असतील तर चार कॉम्बिनेशन्स असतात. आणि कोणत्या असतात त्या पाठच करावं लागतील तुम्हाला. टी 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 एफ एफ टी किंवा एफ एफ, म्हणजे दोन्ही एक तर ट्रू असतील, एक तर पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल, किंवा पहिला फॉल्स असेल दुसरा ट्रू असेल, किंवा दोन्ही फॉल्स असतील. एवढ्या चार कॉम्बिनेशन सोडून वेगळ्या कॉम्बिनेशन्स होऊ शकत नाही दोन इनपुटसाठी. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रूथ टेबल तुमचे लर्न पाहिजे. आता लर्न नसतील तर समोर ट्रूथ टेबल उघडून ठेवा, तर हे एक्झाम्पल तुम्हाला अजून चांगलं समजेल. आता इथे इम्प्लाईज आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे थर्ड नंबरचा टेबल आपला ट्रूथ टेबलमध्ये. तर इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनमध्ये काय असतं सांगतो. इम्प्लिकेशनमध्ये पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं, बाकी सर्व ट्रू असतात. मग आता पहिला ट्रू आहे दुसरा पण ट्रू आहे, फॉल्स येईल का, नाही येणार. इथे पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं, म्हणजे इथे फॉल्स येईल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही आहे, मग हे ट्रू येईल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही आहे, तसं काही नाही आहे, हे ट्रू येईल. आपल्या ट्रूथ टेबलचे फॉर्म्युले वापरायचे. आता इथे पी इम्प्लाईज क्यू, इथे पी इम्प्लाईज क्यूला एक सिंगल व्हेरिएबल कन्सिडर करायचं आणि नंतर अँड आहे, म्हणजे पी इम्प्लाईज क्यू. समजा पी इम्प्लाईज क्यू हा आपला काय आहे तर पी आहे, थोड्या वेळासाठी असं समजा का, पी इम्प्लाईज क्यू हा आपला पी आहे. तो कोणासोबत कन्सिडर करायचा आहे, क्यू सोबत कन्सिडर करायचा आहे. पी इम्प्लाईज क्यू म्हणजे कॉलम नंबर 3. पी इम्प्लाईज क्यू म्हणजे कॉलम नंबर किती आहे, 3 आहे. त्याचा अँड करायचा आहे क्यू सोबत. क्यू म्हणजे कॉलम नंबर किती आहे, 2 आहे. आता हे कॉलम नंबर दिल्यामुळे अजून सोपं होईल. थर्ड नंबर आणि सेकंड नंबरच्या कॉलमचा काय करायचं आहे, आपल्याला अँड करायचं आहे. आणि अँड काय सांगतो, अँड सांगतो दोघं ट्रू असतील तर ट्रू घ्या, दोघं ट्रू असतील तर ट्रू घ्या, नाहीतर बाकी सर्व काय घ्या, फॉल्स घ्या. मग आता तिसरा आणि दुसरा कॉलम, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू घ्या, बाकी सर्व फॉल्स घ्या. दोघं ट्रू आहे म्हणून ट्रू घेतलं, फॉल्स आहे म्हणून फॉल्स घेतलं, दोघं ट्रू आहे म्हणून ट्रू घेतलं, एक फॉल्स आहे म्हणून फॉल्स घेतलं. आता लास्ट कॉलम, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू. पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू म्हणजे किती नंबरचा कॉलम आहे, पूर्ण फोर्थ नंबरचा कॉलम आहे. इम्प्लाईज पी, पी किती नंबरचा कॉलम आहे, फर्स्ट नंबरचा कॉलम आहे. तुम्ही ह्या कॉलम नंबरवरती जास्त फोकस करा, त्याच्यामुळे एक्झाम्पल लवकर सॉल्व होईल आणि तुम्हाला समजेल पण. आता फोर्थ आणि इम्प्लिकेशनमध्ये पहिला, म्हणजे पहिले 4 नंबर आहे आणि नंतर 5 नंबर आहे. इम्प्लिकेशनमध्ये पहिल्या दुसऱ्याला महत्त्व असतं. इथे सांगितलं मी, इथे परत एकदा सांगतो, पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं, बाकी सर्व ट्रू असतात. मग आता पहिला म्हणजे कोण आहे, फोर्थ नंबरचा आहे. आणि दुसरा म्हणजे कोण आहे, सॉरी इथे 5 लिहिलं मी, पी म्हणजे किती नंबर आहे, फर्स्ट नंबर आहे. पहिला फोर्थ नंबर ट्रू, ट्रू नंतर परत काय आला, ट्रू म्हणजे हे ट्रूच असेल. फॉल्स नंतर ट्रू आला म्हणजे हे पण ट्रूच असेल. ट्रू नंतर फॉल्स आला,
ट्रू नंतर फॉल्स आला तर फॉल्स असतं, म्हणजे इथे एफ येईल, फॉल्स नंतर फॉल्स आला हे काय येईल, ट्रू येईल. हा जो लास्टचा कॉलम आहे, हा लास्टचा कॉलम म्हणजे आपलं काय तर ॲन्सर आहे. आपल्याला ट्रूथ टेबलच बनवायला सांगितला होता आणि आपण हा ट्रूथ टेबल बनवलेला आहे, म्हणजे हे झालं आपलं फायनल ॲन्सर. हे जे खाली लिहिलं आहे याचं काही काम नाही, हे रफ करून टाकतो, मी रफ करून टाकतो आणि तुम्ही लिहूच नका किंवा लक्षात ठेवा का ते लिहायचं नसतं, ते समजण्यासाठी होतं, फक्त पॉज करा आणि नोट डाऊन करा.